हाजी रशीद खा जमादार उपनगर मलकापुर सदस्य जिला शांतादा कमेटी सदस्य मलकापुर शांतादा कमेटी। कल 10/2 मेरा वार्ड दिवस था। मेरे वार्ड दिवस के टाइम पर कोरोना योद्धाओं का सत्कार उर्दू शाला नंबर 2 के हॉल में रखा गया था। उसमें पूरा शांतता से कार्यक्रम चलता रहा, लेकिन कुछ हमारे राजकीय विरोधकों ने मुझे बदनाम करने के लिए कुछ उनके युवकों को भेजा तलवारें लेके, और वहाँ उन्होंने तलवारें चमकाई, मारे उनको बहुत डराया, बहुत हकाला, लेकिन उन्होंने ज़बरदस्ती मेरे हाथ में तलवार दी और तुम ले हाथ में, लेकिन मैंने उसे इनकार किया। मेरा पूरा पुलिस प्रशासन पर पूरा विश्वास है। मैंने हमेशा ज़िंदगी में हमारे घराने ने पुलिस प्रशासन का साथ दिया है। हमेशा गांव में शांतता, इस जिले में शांतता रहे, इसके लिए हमेशा मैंने प्रयास किया है। मेरा एक ही बोलना है कि हमारा पूरा प्रशासन पर भरोसा है, पुलिस प्रशासन पर भरोसा है। आगे भी हमको इस गांव में शांतता प्रस्थापित करना है। मैं ये जो लोगों ने कुर्सी किया है उनके पर कार्रवाई किया है। काल दिनांक 10/2/2021 रोजी मलकापूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष रशीद खा जमादार यांचा वाढदिवस होता 71वा। या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर परिषद शाळेमध्ये सायंकाळी त्यांनी आपले जवळीक असलेले लोकांना जेवणाचा वगैरे कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देण्याकरिता काही मंडळी आलेली होती, परंतु त्यामध्ये काही उत्साही मुलांनी त्यांच्या गळ्यामध्ये माल्यार्पण केल्यानंतर तलवारी नाचवल्या आणि त्यामुळे त्यांनी कलम 37(1)(3) चे भंग केलेले असल्याने त्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आम्ही त्या व्हिडिओमधील जे तलवारी नाचवणारे मुले होते त्यांना आयडेंटिफाई केलं आणि त्याच्यामध्ये मोहम्मद शोएब मोहम्मद जहीर आणि दुसरा नावेद खान इस्माईल खान दोन्ही राहणार पारपेट मलकापूर यांना ताब्यात घेऊन अटक केली, त्यांच्या घराची गर्दी घेतली आणि त्यांनी ते कार्यक्रमामध्ये नाचवलेल्या 5 तलवारी त्यांच्या घरून आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कलम 425 आर्म ऍक्ट आणि कलम 135 मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे। त्यांना अटक केलेली आहे आणि 5 च्या 5 तलवारी जप्त केलेल्या आहेत। पुढील कारवाई करत आहोत। सर, आयोजकांवर याबद्दल काही कारवाई करण्यात आली का? आयोजकांवर जे जबाबदार आहेत निश्चितच त्यांना निष्पन्न करून त्यांच्यावर योग्य कारवाई कायदेशीर करण्यात येणार आहे।